जी 24 तासच्या एक विद्यार्थी दोन झाडे अभियानाला जालना जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळतोय. या अभियानात सातोना बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेने देखील सहभाग नोंदवला. या शाळेमधल्या 265 विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि झाडांचं महत्त्व विषद केलं. या विद्यार्थ्यांनी झाडं लावण्याबरोबरच आयुष्यात एकही झाड तोडणार नाही अशी शपथ घेतली. शाळेतील शिक्षक तसंच शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी झी 24 तासच्या उपक्रमाचं कौतुक केलं. हरित महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी झी 24 तासनं एक विद्यार्थी दोन झाडे अभियानाच्या माध्यमातून 1 लाख झाडं लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प केला. आज एक मूळ दोन झाड हे हा उपक्रम राबवलेला आहे. ह्या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. मी पण झाड लावलेले आहे. मी या झाडाचे रक्षण करीन व निष्ठे लागणार नाही तर त्याचे संगोपन पण करीन. जी 24 तासचे मी आभार मानते. एक विद्यार्थी दोन झाड हे आम्ही उपक्रम राबवला आहे. आम्ही झाडे लावू, त्याला पाणी घालू, त्याला संगोपन करू, त्याचं आम्ही काळजी घेऊ. उद्या सुट्टी असली तरी आम्ही त्याची काळजी घेणार आहोत. 265 विद्यार्थ्यांनी 265 झाड हे आज लावले आहे. पाऊस वरून पडत असताना देखील हे झाडे आम्ही या ठिकाणी लावले आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं सर्व महत्त्व मी पटवून सांगितलेलं आहे. झी 24 तास न हा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अगदी अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.